हेलो। ओ सर, ये तो आवाज ओके, स्क्रीन दिखती है क्या? दिखती है सर। ओके, चालू करूँ। टुडे सी लेक्चर नंबर 4, दैट इज द जीन एक्सप्रेशन, म्यूटेशन एंड लॉज ऑफ प्रोबेबिलिटीज। लेट्स सी द फर्स्ट वन, डेफिनेशंस ऑफ जीन एक्सप्रेशन। The gene expression is defined as the process of producing a biologically functional molecule of either RNA or protein is called as a gene expression. जे काय तर आपल्या शरीरामधील एकतर RNA राइबोन्यूक्लिक ऍसिड किंवा प्रथिन ही बायोलॉजिकली जैविक अशा पदार्थांनी तयार होणे ह्याला जीन एक्सप्रेशन म्हणलं जातं। म्हणजे काय? एकतर राइबोन्यूक्लिक ऍसिड तयार होतील किंवा प्रोटीन प्रथिन तयार होते, या दोघांपैकी काहीतरी एक जी जैविक प्रक्रियेने तयार होणे ह्याला जीन एक्सप्रेशन म्हणलं जात। अँड द रिझल्टिंग मॉलिक्युल इटसेल्फ इज कॉल्ड एज अ जीन प्रोडक्ट। आणि ज्याच्यातनं ह्या एक्सप्रेशन मधनं जे तयार होईल त्याला जीन प्रोडक्ट म्हणतात। नेक्स्ट इज द जेनेटिक कोड। लेट सी दिस वन, डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ राइबोन्युक्लिक ऍसिड। ओके, थ्री वन्स, दॅट इज अ GCA, guanine, cytosine and uracil। ओके, तीन ह्याचा काय असतो? एक पेअर असतो, त्याला काय म्हणलं जातं? कोडॉन। ओके, तर या पहिल्या तीन ह्याचा पेअर आहे कोडॉन फर्स्ट, त्याला म्हणलंय ॲलॅनाईन। त्यानंतर दुसरा कोडॉन टू, त्याला म्हणलंय थ्रिओनाईन। त्यानंतर तिसरा कोडॉन आहे, ओके, त्याला म्हणलंय ग्लुटामेट। त्यानंतर चौथा कोडॉन आहे, त्याला म्हणलंय लिओसिन। पाचवा कोडॉन आहे, त्याला म्हणलंय आर्जिनिन। आणि सहाव्या कोडॉन आहे, त्याला म्हणलंय सिराइन। आणि सातव्या कोडॉनला प्रक्रिया थांबती। ओके, म्हणजे सायत्रिक 18, 18 काय तिथं आपल्याला आपल्याला पेयर्स पाहायला मिळतात। इज आर द डबल हेलिकल स्ट्रक्चर। ओके, हे प्रत्येक काय होतात? आपण कोडॉन तयार होत असतात म्हणून याला म्हणलेलं आहे जेनेटिक कोड, डबल हेलिकल स्ट्रक्चर। ओके, द जेनेटिक कोड इज द सेट रूल बाय विच द इन्फॉर्मेशन इन्कोडेड विद इन अ जीन इज ट्रान्सलेटेड इन टू फंक्शनल प्रोटीन। जेनेटिक कोड मध्ये काय होतं? जे आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन काय केली जाते? एका कोड फॉर्मॅटमध्ये काय केली जाते? ट्रान्सलेशन होती आणि प्रथिनांना पाठवली जाते। इच जीन कन्सिस्ट ऑफ अ स्पेसिफिक सिक्वेन्सेस ऑफ न्यूक्लियोटाइड इन्कोडेड विथ डीएनए और आरएनए। ही जी इन्कोडिंग होती आहे, जी कोडिंग, जे सिक्वेन्सेस, ते पेयर तयार होतात, जी मग तुम्हाला दाखवले की तीन तीनचे पेयर आहेत, तर ते पेयर सगळे तयार होतात कशामध्ये? आयदर ऑर डायन्युक्लिक ऍसिड मध्ये तयार होतील किंवा रायबोन्युक्लिक ऍसिड मध्ये तयार, हे कुठल्याही ह्याच्यामध्ये तयार होऊ शकतात। द न्यूक्लियोटाइड बिंग मेडअप ऑफ द न्यूक्लियोटाइड बिंग मेडअप ऑफ द शुगर न्यूक्लियोटाइड बिंग मेडअप ऑफ द शुगर अँड फॉस्फेट मॉलिक्युल अ स्पेसिफिक बेस। याच्यामध्ये जे न्यूक्लियोटाइड तयार होणार आहे त्याला बेस मटेरियल हे काय? शुगर आणि फॉस्फेट मॉलिक्युल आहे। त्यामध्ये ॲडेनाईन, थायमाइन, सायटोसाइन, गुआनाइन, समटाइम्स द युरॅसिल, हे सगळे घटक काय करतात? ह्याच्यामध्ये कार्यशीलपणा दाखवतात। करस्पॉन्डन्स बिटवीन द न्यूक्लियोटाइड द बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ जेनेटिक मटेरियल। ओके, जेनेटिक मटेरियलचा सगळ्यात बेसिक जो ब्लॉक आहे तो आहे जेनेटिक कोड। ओके, म्हणजे आई वडिलांकडनं पुढे जाणारी गुणसूत्र हे जेनेटिक कोड आहे। चल, ते कशाद्वारे जातात? तर आयदर डीएनए और आरएनए द्वारे जात असतात। अमायनो ऍसिड द बेसिक बिल्डिंग बॉडी ब्लॉक ऑफ द प्रोटीन्स मस्ट बी एस्टॅब्लिश फॉर द जीन सक्सेसफुली ट्रान्सलेटेड इन टू फंक्शनल प्रोटीन। प्रथिन ही सगळ्यात महत्वाची रोल आहेत आणि मग त्याच्यामध्ये सगळे ॲडेनाईन, थायमाइन, सायटोसाइन, गुआनाइन हे सगळे कार्य करत असतात। द सेट ऑफ द थ्री न्यूक्लियोटाइड नोन एज द कोडॉन। मी मागाशी तुम्हाला सांगितलं की तीन जे न्यूक्लियोटाइड आहेत त्याचा एक काय तयार होतो? कोडॉन तयार होतो। ओके, इच करस्पॉन्डंट टू स्पेसिफिक अमायनो ऍसिड्स अ सिंगल थ्री कोडॉन इज नोन एज द स्टॉप कोडॉन। म्हणजे शेवटचा जो आहे त्याला म्हणलं जातं स्टॉप कोडॉन, की तो प्रक्रिया जेनेटिक्स आपल्या ट्रान्सलेशनची प्रक्रिया थांबती। ओके, म्हणून त्याला म्हणलं काय? स्टॉप कोडॉन म्हणलेलं आहे। देर आर 64 पॉसिबल कोडॉन अँड 20 स्टँडर्ड अमायनो ऍसिड्स इज रिडंडंट। म्हणजे शरीरामध्ये अॅनिमलच्या 64 कोडॉन आणि 20 स्टँडर्ड अमायनो ऍसिड आपल्याला पाहायला मिळतं। तर ही जी प्रक्रिया दोन प्रकारे चालते, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सडक्शन, ह्या दोन प्रक्रियेद्वारे हे चालतं। तर पहिली प्रक्रिया बघूया आपण, ट्रान्सक्रिप्शन। ओके,
ट्रांसक्रिप्शन इट इज अ प्रोसेस ऑफ जेनेटिक ट्रांसक्रिप्शन प्रोड्यूसेस द सिंगल स्टैंडर्ड आरएनए मॉलिक्यूल इज आर नोन एज द मैसेंजर आरएनए किंवा त्याला आपण एम आरएनए म्हणतो. ओके, या प्रोसेस मध्ये काय होतं, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन हे सिंगल स्टैंडर्ड एका सिंगल स्टैंडर्ड राइबल न्यूक्लिक ऍसिड द्वारे मेसेंजर आरएनए जातो. मेसेंजर आरएनए काय करतो, पुढे डीएनए ला हे मटेरियल पाठवतो बाय द न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस द्वारे पाठवलं जातं. द डीएनए स्ट्रँड व्हिच सिक्वेन्स मॅचेस दॅट ऑफ आरएनए इज नोन एज द कोडिंग स्ट्रँड. कोडिंग स्ट्रँड, ओके. तर हे जे स्टँड आपलं जे मेसेंजर मटेरियल पाठवलेले डीएनए पाठवले, पण ते कशाद्वारे जाणार आहे, कोडिंग स्टँड द्वारे जाणार. वेगळे कोड त्यामध्ये तीन तीन याचे काय होणार, तयार होणार, आणि तीन तीन कोड काय होणार, पुढे डीएनए ला जाणार आहे. ओके, द आरएनए सिंथेसाइज, द आरएनए सिंथेसाइज इज अ टेम्पलेट स्टँड. द ट्रान्सक्रिप्शन इज परफॉर्म बाय द एन्झाइम कॉल एज आरएनए पॉलिमरेज. ह्याच्यामध्ये ही सगळी प्रक्रिया करत असताना एक एन्झाइम काय करत असतो, ह्यामध्ये रोल घेतो, त्याला म्हणलं जातं आरएनए पॉलिमराइज एन्झाइम. आरएनए पॉलिमराइज एन्झाइम अँड रीड द टेम्पलेट विथ 3 to 5 डायरेक्शन. आणि 3 to 5 प्रकारे डायरेक्शन मध्ये हे काय करत असतात, पूर्ण टेम्पलेट जातात. आणि आरएनए किती मध्ये जातात, सिंथेसाइज किती आरएनए तयार होतात, 5 to 3 उलटे. इथं 3 to 5 तयार होतं, आणि इथं 5 to 3 मध्ये ट्रान्सक्रिप्शन मध्ये तयार होतं. म्हणजे साधं सरळ भाषेमध्ये ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं, जे आपले जेनेटिक गुणधर्म आहेत, ते जेनेटिक गुणधर्म मेसेंजर आरएनए न डीएनए ला जातात, आणि डीएनए मध्ये जात असताना कोडिंग स्टँडर्डने जातात. आणि त्या कोडिंग स्टँडर्डला जात जाण्यासाठी आपल्याला एक एन्झाइम लागतो, त्याला म्हणतात आरएनए पॉलिमराइज एन्झाइम. आरएनए पॉलिमराइज एन्झाइम मिळून आपले हे कोड स्ट्रँड्स 3 to 5 या पटीनं पुढे जातात. ह्या प्रक्रियेला म्हणलं जातं ट्रान्सक्रिप्शन. देन सेकंड त्यातली प्रक्रिया ट्रान्सलेशन. आता ट्रान्सक्रिप्शन म्हणजे पुढे गेलं, आता त्या पुढच्या प्रक्रियेचं परत शरीरामध्ये रूपांतर करणे, त्याला म्हणलं जातं ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन इज अ प्रोसेस बाय विच मॅच्युअर्ड एम आर एन ए, म्हणजे मी सांगितलं मेसेंजर आरएनए पुढे जे गेले इथे मॅच्युअर होणार, यूज टू टेम्पलेट सिंथेसायझिंग अ न्यू प्रोटीन, यापासून नवीन प्रथिन तयार होणार. ट्रान्सलेशन इज कॅरीड आउट बाय द रायबोसोम्स. ट्रान्सलेशन प्रक्रिया ही रायबोसोम मुळे होती, लक्षात आलं. द लार्ज कॉम्प्लेक्सेस ऑफ द आरएनए प्रोटीन रिस्पॉन्सिबल कॅरीड आउट द केमिकल रिएक्शन ऍड द न्यू अमायनो ऍसिड्स अँड पॉलीपेप्टाइड चेन. तर हे रायबोसोम प्रक्रियेनं पुढे जात असताना आपल्यामध्ये शरीरामध्ये जनावरांच्या अमायनो ऍसिड्स आणि पॉलीपेप्टाइड चेन तयार होतात, आणि त्या पॉलीपेप्टाइड आणि चेन आणि अमायनो ऍसिडमुळे शरीरामध्ये जनावरांच्या पेप्टाइड बॉन्ड्स हे तयार होतात, आणि त्या पेप्टाइड बॉन्ड द्वारे जेनेटिक कोडची इन्फॉर्मेशन पुढे. इथे सुद्धा तेच दिलं की 3 न्यूक्लियोटाइड मध्ये जाणार. वाय इंटरॅक्शन विथ सिंथेसाइज ऑफ आरएनए मॉलिक्युल्स इज कॉल्ड एज अ ट्रान्सफर आरएनए, टीआरएनए. ओके, हे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस मध्ये एमआरएनए काम करतोय, आणि ट्रान्सलेशन प्रोसेस मध्ये टीआरएनए काम करतोय. ओके, इथं ट्रान्सफर होणे ऍक्च्युअल अंमलामध्ये आहे जेनेटिक एक्सप्रेशनची. जेनेटिक एक्सप्रेशन मध्ये काय कॅरेक्टर झालेले ट्रान्सफर होणे, याला म्हणतो आपण जेनेटिक एक्सप्रेशन. म्हणजे 2 प्रक्रिया आहे, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. ओके, त्यानंतर दुसरा पार्ट आहे म्युटेशन. ओके, म्युटेशन, लेट्स सी द फर्स्ट वन. द चेंज इन द जीन ऑफ द प्लांट ऑर ऍनिमल दॅट कॉजेस फिजिकल कॅरेक्टरिस्टिक दॅट डिफर फ्रॉम व्हॉट इज नॉर्मल. म्हणजे नॉर्मल जनावरांपेक्षा कुठलं तरी एखादं दुसरंच आपत्ती जन्माला येणे, की जे आई वडिलांपेक्षा वेगळं दिसते, त्याला म्हणलं जातं म्युटेशन. काय झालं, नेट गेलं काय, हे काय झालं, इथं बंद पडलं. हॅलो, आवाज येतो का? हॅलो, हो सर येतो.
स्क्रीन भी गेली ना हो सर बंद झाले माझा आवाज तर येतोय का हा येतोय सर आवाज येतो स्क्रीन दिसत नाही आपण एन्जॉय आपलं करूया पुढे ओके द चेंज दुसरी डेफिनेशन काय द चेंज इन द स्ट्रक्चर ऑफ द जीन रिझल्टिंग इन व्हेरियंट फ्रॉम विच मे बी ट्रान्समिटेड टू सिक्वेन्स ऑफ जनरेशन वॉज बाय अल्टरेशन ऑफ सिंगल बेसिक युनिट डीएनए और डिलिशन इन्सर्शन रिअरेंजमेंट और लार्जर सेक्शन ऑफ द जीन और क्रोमोजोम म्हणजे काय द जीनच्या पेअर मध्ये अब्रप्ट चेंज होणे ओके आणि त्यापासून वेगळीच अशी काही प्रजाती जन्माला होणे त्याला म्हणलं जातं म्युटेशन त्याला काय म्हणलं जातं म्युटेशन ओके म्युटेशन मध्ये दोन प्रकारचे म्युटेशन पडतात फर्स्ट म्युटेशन क्रोमोझोमल म्युटेशन आणि दुसरं म्युटेशन जीन म्युटेशन क्रोमोझोमल म्युटेशन म्हणजे काय चेंज इन द क्रोमोझोम स्ट्रक्चर ऑर नंबर क्रोमोझोम स्ट्रक्चर किंवा क्रोमोझोम नंबर म्हणजे काय होणे एखादा क्रोमोझोम काय होणे कमी होणे किंवा एखादा क्रोमोझोम डिलीट होणे किंवा स्ट्रक्चर त्याचं काय होणे वेगळंच पाहायला मिळणे ह्यातनं जी वेगळी उत्पत्ती तयार होती त्याला म्हणलं तर क्रोमोझोमल म्युटेशन आणि दुसरं आहे जीन म्युटेशन जीन म्युटेशन मध्ये काय चेंजेस इन द जीन म्हणजे जीनचे आपण जे आता एक्सप्रेशन बघितले एक्सप्रेशन मध्ये काय होणे वेगवेगळे कोडॉन वेगवेगळे डिलीट होणे किंवा वेगवेगळे नवीन उत्पत्ती तयार होणे त्याला म्हणलं तर जीन म्युटेशन क्रोमोझोमल म्युटेशन हे दोन ह्याच्यामधनं तयार होतं त्याला पहिलं म्हणलं जातं क्रोमोझोमल ऍब्रिएशन आणि हेट्रोप्लॉइडी ओके क्रोमोझोमल ऍब्रिएशन म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये डिलिशन डुप्लिकेशन त्याच्यानंतर ट्रान्सलेशन अशी वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत ते पुढच्या लेक्चर मध्ये किंवा क्रोमोझोम तुटणे किंवा दोन प्रकारचे क्रोमोझोम तयार होणे त्यातनं वेगवेगळी काय होणं उत्पत्ती वेगवेगळी तयार होणे त्यानंतर जीन म्युटेशन मध्ये पहिला प्रकार पडतो व्हिजिबल म्युटेशन यालाच म्हणलं जातं फिनोटेपिक इफेक्ट म्हणजे जे म्युटेशन जे उत्पत्ती तयार होणार आहे हे आपल्याला डोळ्याला व्हिजिबल दिसते डोळ्याला सरळ सकट दिसते याला म्हणलं जातं व्हिजिबल म्युटेशन दुसरं म्युटेशन आहे बायोकेमिकल म्युटेशन म्हणजे काय वेगवेगळ्या बायोकेमिकल जैविक रिएक्शन तयार होऊन होणार जे म्युटेशन आहे वेगळं काहीतरी उत्पत्ती तयार होणे याला म्हणलं जातं बायोकेमिकल म्युटेशन तिसरं म्युटेशन आहे लिदल म्युटेशन त्याला दुसरा शब्द आहे डेथ ऑफ ऑर्गॅनिझम एखाद्या ऑर्गॅनिझमची डेथ होऊन नवीन काहीतरी तिसरं तयार होणे याला म्हणलं जातं लिदल म्युटेशन ओके आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्युटेशन पाहिजे ते व्हिजिबल म्युटेशन की डोळ्याला आपल्याला दिसायला पाहिजे त्यामध्ये पहिलं म्युटेशन आहे जर्मिनल म्युटेशन व्हिजिबल म्युटेशन मध्ये जर्मिनल म्युटेशन शुड बी कॅरिड आउट इन द रिप्रोडक्टिव्ह सेल ओके जे आपल्या पेशी आहेत त्या पेशीमध्ये विलग दुसरं काहीतरी तयार होणे याला म्हणलं जातं जर्मिनल म्युटेशन जर्मिनल म्युटेशन मध्ये परत दोन प्रकार पडतात गॅमेटिक म्युटेशन आणि झायगोटिक म्युटेशन गॅमेटिक म्युटेशन म्हणजे स्पर्म किंवा एग मध्ये काय होणे आपलं वेगळं पाहायला मिळणे जे शुक्राणूमध्ये आहेत किंवा अंडी आहेत त्या अंड्यांमध्ये वेगळंच आपल्याला पाहायला मिळणे हे सगळं तयार होते ह्याला म्हणलं जातं गॅमेटिक म्युटेशन म्हणजे गॅमेट वेगळेच तयार होणे याला म्हणलं जातं गॅमेटिक म्युटेशन दुसरं आहे झायगोटिक म्युटेशन म्हणजे जो गर्भ तयार झालेला आहे त्या गर्भामध्ये वेगळं आपल्याला काहीतरी पाहायला मिळतंय म्हणून त्याला म्हणलंय झायगोटिक म्युटेशन ओके त्यानंतर दुसरं म्युटेशन आहे सोमॅटिक म्युटेशन म्हणजे द म्युटेशन शुड बी कॅरिड आउट इन द व्हिजिटेटिव्ह पार्ट्स हे प्लांट मध्ये होतं जी वेगवेगळी पानं फुलं जी काय हे वेगळे आपल्याला पाहायला मिळतंय त्यानंतर तिसरं म्युटेशन आहे स्पॉन्टेनियस म्युटेशन म्हणजे नॅचरली ऑकरिंग बॅक टू द डोमेन जे काय आहे आपण म्युटेशन झालेलं आहे आणि आपण क्रॉसिंग करायला गेलेलो आहे पण क्रॉसिंग मध्ये आपल्याला मागचंच काहीतरी पाहायला मिळतंय याला म्हणलं जातं स्पॉन्टेनियस म्युटेशन देन नेक्स्ट म्हणजे इंड्युस्ड म्युटेशन म्हणजे काय तर आर्टिफिशियल म्युटेशन की ज्याच्यामध्ये एक्सरेज गॅमा रेज वगैरे करून तयार केलेलं याला म्हणलं जातं इंड्युस्ड म्युटेशन देन नेक्स्ट म्हणजे रिव्हर्स म्युटेशन म्हणजे रिसेसिव्ह म्युटेंट बाय क्रॉसिंग ओव्हर म्हणजे मागचंच दोन पिढ्याच्या मागचं आपल्याला
पाहायला मिळणे याला म्हणलं जातं रिव्हर्स म्युटेशन. आणि स्पेरिसियस म्युटेशन म्हणजे हिडन म्युटेशन, म्हणजे आपल्याला काही प्रकारचं म्युटेशन पाहायलाच मिळत नाही. क्रोमोझोमल म्युटेशन म्हणजे काय, तर कम्प्लीट डिवाइड द रिप्रोडक्टिव्ह सेल. मी आता सांगितलं की तुम्हाला डुप्लिकेशन इन्वर्जन किंवा एखादा क्रोमोझोम तुटणे याला म्हणलं तर क्रोमोझोमल म्युटेशन. जीन म्युटेशन म्हणजे काय, तर जीन मध्येच काहीतरी वेगळं तयार होणे आणि त्यापासून आपल्याला वेगळी उत्पत्ती पाहायला मिळणे याला म्हणलं तर जीन म्युटेशन. स्पॉन्टेनियस म्युटेशन इज बाय द इलेक्ट्रिक करंट, ऍटॉमिक रेज, इंजुरीज, डिसीज, इन्सेक्ट अटॅक, टेम्परेचर वाढलं, केमिकल्स, ह्याच्यापासून जे म्युटेशन होतं त्याला म्हणलं जातं स्पॉन्टेनियस म्युटेशन. इंड्यूस म्युटेशन रिक्वायर द रेट ऑफ डिपेंड्स बाय द एक्स रेज ऑर द गॅमा रेजने तयार होतं याला म्हणलं जातं इंड्यूस्ड म्युटेशन. आता एजन्सीज ह्याच्यामध्ये प्रोबेबल एजन्सीज इन्क्लूड इन द म्युटेशन कुठल्या एजंटद्वारे होतं, द पहिलं फिजिकल रेडिएशन म्युटाजिन्स, त्यामधलं आयनायझिंग एजंट मध्ये पहिलं अल्फा रेज, बीटा रेज, गॅमा रेज, एक्स रेज हे आयनायझिंग म्युटेशन. नॉन आयनायझिंग मध्ये अल्ट्रा व्हायलेट रेडिएशन. तिसरं केमिकल म्युटाजिन्स मध्ये प्युरामिन, कॉल्चिसिन, देन अस्क्युलिन, हायड्रॉक्सिल, ग्वायनिडिन, मस्टार्ड कंपाऊंड ह्यापासून जे तयार होतं याला केमिकल म्युटाजिन्स म्हणतात. नेक्स्ट इज द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ म्युटेशन. काय कॅरेक्टर असतात, जीन म्युटेशन इज सडन व्हेरिएशन रिझल्टिंग फ्रॉम द केमिकल स्ट्रक्चरल पोझिशनल चेंजेस इन द जीन. ओके, जीन मध्ये वेगळंच आपल्याला असं वेगवेगळ्या केमिकल याच्यावर पाहायला मिळतं. म्युटेशन जनरली ऑकर इन द जीन ऍट अ टाइम, एका वेळेस म्युटेशन चालू होणे. म्युटेशन रेट आर डिफरंट जीन्स व्हेरिंग फ्रॉम व्हेरी लो फ्रिक्वेन्सी टू द सम जीन रिलेटिव्हली हाय फ्रिक्वेन्सी, कमी याच्यामध्ये पाहायला मिळतं किंवा जास्त याच्यामध्ये पाहायला मिळतं. देन म्युटेशन्स आर लाइकली टू ऑकर सम पार्ट ऑफ द क्रोमोझोम, एका प्रकारच्या क्रोमोझोम मुळे तयार होतं. द नॉर्मल टाइप न्यू अलील इज कॉल्ड एज अ डायरेक्ट म्युटेशन, और म्युटंट अलील बॅक टू द नॉर्मल टाइप इज कॉल्ड एज अ रिव्हर्स म्युटेशन. मागचंच काय असं आपल्याला मागच्या पिढीच्यातलंच पाहायला मिळायला लागलं तर याला म्हणलं तर रिव्हर्स म्युटेशन. म्युटेशन हॅव डिफरंट टाइप्स ऑफ इफेक्ट फ्रॉम ऑलमोस्ट नो विजिबल चेंजेस अप टू द लीदल इफेक्ट, म्हणजे डेथ इफेक्ट जर पाहायला मिळाला तर आपण त्यांना लीदल म्युटेशन म्हणतो. म्युटेशन्स आर युजली रिसेसिव्ह जनरली फ्रॉम हार्मफुल टू द लीदल, यातनं जे आपलं हार्मफुल सुद्धा मिळू शकतं किंवा फायद्याचं सुद्धा मिळू शकतं. म्युटेशन मे ऑकर ऍट अ टाइम मोस्ट फ्रिक्वेंटली ऍट म्युटेशन डिव्हिजन. म्युटेशन दॅट व्हेरी डॉमिनंट शो अप टू वन्स, एकदा म्युटेशन झालं की परत आपल्याला आहे हेच मिळेल याची शाश्वती नाही. म्युटेशन दॅट आर सेक्स लिंक्ड रिसेसिव्ह अप टू वन्स ऍट अ मेल. स्पॉन्टेनियस म्युटेशन ऑकर इन अप्रिशिएबल फ्रिक्वेन्सी, आपल्याला वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी मध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं. म्युटेशन कॅन इंड्यूस बाय रेडिएशन, टेम्परेचर चेंजेस, केमिकल एजंट्स, वेगवेगळ्या ह्याच्यातनं वेगवेगळं म्युटेशन आपल्याला पाहायला मिळतं. म्युटेशन कॅन बी डिफेक्टेड बाय ब्रिडिंग एक्सपेरिमेंट, वेगवेगळ्या ब्रिडिंग एक्सपेरिमेंटमधलं म्युटेशन आपल्याला डिफेक्टेड करता येतं. देन सिग्निफिकन्स ऑफ म्युटेशन, इट हेल्प्स टू क्रिएट व्हेरिएशन. म्युटेशनमुळे काय होतं, जेनेटिक पॉप्युलेशन मध्ये आपल्याला व्हेरिएशन घडवता येतं. देन इट इज युजफुल फॉर इम्प्रुव्हमेंट इन क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर, वेगवेगळे आपले गुणधर्म आपल्याला वेगवेगळे कॅरेक्टर आपल्याला यातनं करता येतात. यूज फॉर ब्रेकिंग लिंकेज बिटवीन डिझायरेबल अँड अनडिझायरेबल जीन, आपल्याला पाहिजे ते जीन आणि किंवा जे आपल्याला नको पाहिजे ते जीन याच्यामध्ये आपल्याला लिंक यामध्ये म्युटेशनमुळे तोडता येते. यूजफुल फॉर इम्प्रुव्हमेंट इन द डिसीज रेजिस्टंट क्वालिटी अस्पेक्ट, ओके, वेगवेगळ्या रोगांसाठी सुद्धा आपण रेजिस्टन्स ब्रीड वगैरे आपण तयार करू शकतो. देन द लास्ट पार्ट इज द लॉ ऑफ प्रोबॅबिलिटीज. ओके, प्रोबॅबिलिटीज म्हणजे काय, की एखादी गोष्ट घडू शकती किंवा किती वेळेस घडून गेलेली आहे याला म्हणतो आपण प्रोबॅबल. ओके, द डेफिनेशन्स ऑफ देम, द प्रोबॅबिलिटीज रेफर टू द लाइकलीहूड दॅट अ स्पेसिफिक इव्हेंट्स विल ऑकर अ पर्टिक्युलर सिच्युएशन रिलेटिव्ह टू ऑल फॉर्म्स ऑफ द इव्हेंट्स. म्हणजे काय, एखाद्या इव्हेंट मध्ये किंवा एखाद्या सिच्युएशन मध्ये ही घटना किती वेळेस झालेली आहे के ह्याला म्हणलं जातं प्रोबॅबिलिटीज. प्रोबॅबल म्हणजे किती वेळेस घडले, के
ओके तर प्रोबेबिलिटीचं फॉर्म्युला आहे बघा प्रोबेबिलिटीज इज इक्वल टू नंबर ऑफ टाइम्स ऑफ एन इव्हेंट इज एक्सपेक्टेड ऑकर टू ऑकर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज फॉर द इव्हेंट टू ऑकर म्हणजे काय किती वेळेस तुमच्या ह्या पूर्ण झालेल्या घटना त्या घटनेमध्ये तुमची एखादी घटना तुमची निवडलेली आहे ती किती वेळेस झालेली आहे सगळ्या टोटल समजा 20 वेळा घटना झालेल्या आहेत 20 वेळा घटनामध्ये काळा कलर तुम्हाला किती 5 वेळा आपल्याला पाहायला मिळणार म्हणजे 5 / 20 म्हणजे ती झाली तुमची प्रोबॅबिलिटीज आता प्रोबॅबिलिटीज मध्ये दोन प्रकारचे लॉज आहेत लॉज ऑफ प्रोबॅबिलिटीज द फर्स्ट वन दॅट इज अ प्रोडक्ट रूल ऑर लॉ ऑफ इंडिपेंडंट इव्हेंट किंवा सम रूल ऑर लॉ ऑफ म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट ह्या शब्दामध्येच उत्तर आहे इंडिपेंडंट म्हणजे स्वतःच अस्तित्व स्वतः वेगळं दाखवणे आणि म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट म्हणजे एकमेकाशी संगनमत होऊन जाणे पहिलं बघूया आपण दॅट इज इंडिपेंडंट इव्हेंट इंडिपेंडंट इव्हेंट म्हणजे काय टू ऑर मोर इव्हेंट्स आर सेड टू बी इंडिपेंडंट ओके दोन प्रकारचे आपण काय घेतलेत इव्हेंट घेतलेत किंवा दोन प्रकारचे गुणधर्म घेतलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक गुणधर्म हे प्रत्येकाचं अस्तित्व ह्या लॉ मध्ये वेगळं दाखवतोय जेणेकरून ते एकत्र कुठलेही गुणधर्म दाखवत नाही ह्याला म्हणलं जातं इंडिपेंडंट इव्हेंट लॉ ऑफ इंडिपेंडंट इव्हेंट किंवा लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी मधला पहिला प्रोडक्ट रूल ऑर लॉ ऑफ इंडिपेंडंट इव्हेंट म्हणजे साध सरळ भाषेमध्ये स्वतःच अस्तित्व स्वतः दाखवणे ओके दुसरं काय लॉ ऑफ म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट दोज इन विच ऑकरन्स ऑफ एनी वन ऑफ देम एक्सक्लुड्स ऑकरन्स टू द अदर म्हणजे काय दर टू म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स गिव्हन बाय द सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल प्रोबॅबिलिटीज म्हणजे दोन तीन इव्हेंट एकत्रित तयार होऊन पुढे जाणे किंवा एकत्रित असलेले गुणधर्म आपल्याला पाहायला मिळणे म्हणजे काय काळा तांबडा कलर किंवा काळा पांढरा कलर हे काय आता याचे काय म्हणले तर काळा पांढरा कलर आपल्याला एकत्रित पाहायला मिळतोय म्हणजे काय म्युच्युअली हे पुढे चाललंय काळा बी चाललाय आणि पांढरा बी चाललाय पण जर आपण जर खिलार काय घेतली तर आपल्याला पांढरीच पाहायला मिळते म्हणजे पांढरा कलर काय करतोय इंडिपेंडंट पुढे चाललेला आहे आणि इथं याच्यामध्ये काय होतंय तर काळा पांढरा म्हणजे दोन्ही एकत्र घेऊन पुढे चाललेला आहे म्हणजे ह्याला म्हणलं जातं सम रूल ऑर लॉ ऑफ म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट ओके दिस वन इज द लेक्चर नंबर 4 दॅट इज अ लॉ ऑफ प्रोबॅबिलिटीज म्युटेशन त्यानंतर जीन कोड जीन एक्सप्रेशन ओके आवाज येतोय ना माझा हॅलो हॅलो